पूर्वी बैत्य खंड देऊन गणेश मूर्ती घेण्याची पद्धत होती आता ही कालबाह्य झाली असून उसाचे क्षेत्र वाढल्याने भाताचे पीक घटल्याने बैते खंड पद्धतीला पूर्ण विराम मिळाला आहे रोख रकमेने मूर्ती खरेदी करण्याचा लोकांचा कल वाढला आहे सध्या गणेश मूर्तीचे दर शंभर रुपयापासून ते दहा पंधरा हजारापर्यंत वधारले असून रंगाच्या दरातील पाच दहा टक्के वाढ पाहता यंदा गणेश मूर्तीच्या दरात काही अंशी वाढ होणार असल्याचे केंबळीच्या महिला कुंभार कलाकार सौ मनीषा बाजीराव कुंभार यांनी सांगितले आहे यंदा पावसाळ्याचे प्रमाण अधिक असल्याने रंग वाळण्यासाठी पुरेसे ऊन नसल्याने त्याचा परिणाम रंग कामकाजावर होत असून रोजंदारीवर काम करून घेताना कुंभार कुटुंबियांची कसरत होत आहे घरगुती गणेश मूर्तींचे रंगकाम अखेरच्या टप्प्यात आले असून मंडळाच्या भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज भगवान शंकर श्री दत्त अशा देवदेवतांच्या प्रतिमा असणाऱ्या मूर्ती आकार घेत आहेत गेले दोन दिवस पावसाने काही अंशी उसंत दिल्याने ग्रामीण भागात मंडळाच्या गणेश मूर्तींच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी स्टेज व्यासपीठ उभारण्याच्या कामांना कार्यकर्त्यांनी सुरुवात केली असल्याचे चित्र दिसत आहे महानकर न्यूजसाठी कागलहून सागर लोहार